शिवसेनेचा जिल्हा कामगार हल्ला होतो, तो राष्ट्रवादीचा उमेदवार असताना सुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करतो, याचा अर्थ मला असं वाटतं महाविकास आघाडी किती एक दिलाने काम करते हाही संदेश आहे. काय झालं, दिल्लीचं महापौराची इलेक्शन कशासाठी लांबवली होती? म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा बेबनसाई आहे का? महापालिकेत लक्ष द्यावं लागलं केंद्र सरकारला, महापालिकेमध्ये. तुम्ही बोललं ते खरं आहे आणि आम्ही बोललं हे खोटं काम आहे. तुम्ही बोललं हे हिंदुत्व आहे, आम्ही बोललेलं हे हिंदुत्वाशी फारकत आहे. हे कोणत्या नियमात बसतं? संजय राऊत साहेबांवर किंवा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट मोठ्या ताकदीनं मोठ्या त्वेषेनं हा लढा ते लढतील, कारण 100 दिवस जेलमध्ये त्यांना टाकलं गेलं आहे कोणताही गुन्हा नसताना. पुण्याला महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी प्रचाराला, आदित्य साहेब जात आहेत, मी सुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीची स्थिती चांगली आहे अशी परिस्थिती आहे. पंजाबचे भारतीय जनता पक्षाचे लोक हल्ले प्रति हल्ले करतायत, शिवसैनिकाला प्रचारापासून रोखतात. त्याच्यातून हाही एक संदेश गेलेला की आम्ही महाविकास आघाडी एक दिलाने काम करतो. शिवसेनेचा जिल्हा कामगार हल्ला होतो, तो राष्ट्रवादीचा उमेदवार असताना सुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करतो, याचा अर्थ मला असं वाटतं महाविकास आघाडी किती एक दिलाने काम करते हाही संदेश आहे. आणि निश्चित ज्यास असं एक दिलाने काम होईल त्या दोन्ही जागा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे सर्वोच्च नेते आहेत, पक्षप्रमुख आहेत, महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. आणि शिवसेना रुटीनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख अशा पद्धतीनं दौरे करत असतात. माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांचे सुद्धा मागच्या 6 महिन्यात जवळपास 7 वेळेस महाराष्ट्राचे दौरे झाले. उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दौरा केलेला आहे. परंतु आता पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं या सगळ्या स्थितीमध्ये राजकीय स्थितीत उद्धवजींचा दौरा होतोय आणि पहिला दौरा हा कोकणात आहे. आणि या दिवशी एक पहिलीच चिपळूणला एक मोठी विराट विराट सभा वाटतं कोकणात होते. आणि मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेब भले एका गावात अशा पद्धतीने सभा घेणार असतील, परंतु या महाराष्ट्राच्या दृष्टीनं, शिवसेनेच्या दृष्टीनं आणि सध्या राजकीय दृष्टीच्या दृष्टीनं मला असं वाटतं त्यांचा जो आवाज राहील तो निश्चित महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रत्येक माणसाच्या कानात पोहोचल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालय आहे, कायद्याच्या आधारावर चालतं ते. आणि निश्चित आज आशेचा किरण, कारण देशात तर बेबंदशाही मातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. दिल्ली असेल, काय झालं, दिल्लीचं महापौराचे इलेक्शन कशासाठी लांबवली होती? म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा बेबंदशाही आहे का? महापालिकेत लक्ष द्यावं लागलं केंद्र सरकारला, महापालिकेमध्ये. मुंबई सारख्या महानगरपालिकेत पंतप्रधानाला 2-2 वेळेस द्यावं लागू लागलं. आणि याचाच अर्थ स्थानिक नेतृत्व तर कुटकामी आहेत, परंतु भारतीय जनता पार्टी का केंद्र सरकार प्रभाव नगरपालिका काय ग्रामपंचायतीवर सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करते. आणि अशी बेबंदशाही या ठिकाणी आताच्या घडीला माजलेली आहे, अशी प्रकारची स्थिती आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष बोलतात ही भूमिका ऑथेंटिकच असते. आणि त्या अर्थी शिवसेनेला टार्गेट केलं जातं की हे राष्ट्रवादी बरोबर गेले, हे काँग्रेस बरोबर गेले, यांनी हिंदुत्ववाद सोडला, यांनी अनैसर्गिक युती केली. मग भारतीय जनता पार्टीने सकाळी जो शपथविधी केला हा कोणता नैसर्गिक होता? बावनकुळे साहेब जे बोलतायत की आमच्या राष्ट्रवादीशी बोलणं चालू होतं, परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री नसावा असं राष्ट्रवादी बोलतो, याचा अर्थ तुमचं बोलणं चालू होतं. तुम्ही बोललं ते खरं आहे आणि आम्ही बोललं हे खोटं काम आहे. तुम्ही बोललं हे हिंदुत्व आहे, आम्ही बोललेलं हे हिंदुत्वाशी फारकत आहे, हे कोणत्या नियमात बसतं? आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा दुटप्पीपणा आहे. बरं झालं बावनकुळे साहेब बोलले, हे जनतेसमोर आलं. शिवसेनेचे या भागातील एक प्रमुख पदाधिकारी आणि अतिशय कार्यक्षम शिवसैनिक जिल्हा प्रमुख म्हणून ते ओळखले जातात. हराचा कार्यकर्ता म्हणून सचिन भोसले आणि त्यांच्यावर हल्ला होणं, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला आपला पराभव सुस्पष्टपणे या ठिकाणी दिसतोय. परंतु असा हल्ला शिवसैनिकाला थांबवू शकत नाही. अशा हल्ल्यातून एका शिवसैनिकावर हल्ला केला असेल तर 10 शिवसैनिक पेटून उठतील आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी सिद्ध होतील. संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत. संजय राऊत साहेब ज्या पद्धतीनं वेगळी भूमिका भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल यांच्या विरुद्ध मांडत असतात, मात्र त्याची धास्ती सातत्यानं भारतीय जनता पार्टीला असते. आणि म्हणून ठिकठिकाणी आंदोलनं, ठिकठिकाणी गुन्हे दाखल करणं, खोट्या गोष्टी करणं
हे काम चालू आहे. परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीने संजय राऊत साहेबांवर किंवा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट मोठ्या ताकदीनं मोठ्या त्वेषेनं हा लढा ते लढतील. कारण 100 दिवस जेलमध्ये त्यांना टाकलं गेलेलं आहे कोणताही गुन्हा नसताना, हे कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. असं असताना सुटल्यानंतरही त्यांच्यावर अन्य प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न होतो. परंतु संजय राऊत काही अशा कोणत्याही गोष्टीला दबणार नाही.